मित्रों नमस्कार, बीटेक राठोड एजेंसी या चैनल पर तुमचं स्वागत करतो। मित्रों आज प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना 2020-21 बाबत सूक्ष्म सिंचन उत्पादन प्रतिनिधी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झालेली आहे। त्या चर्चेचा तपशील खालीलप्रमाणे आहे। चर्चा झालेली आहे 18/5/2020 रोजी दुपारी 12 वाजता। यामध्ये सामील होते माननीय आयुक्त कृषी, माननीय संचालक फलोत्पादन, माननीय उपसंचालक फलोत्पादन आणि बाकीचे मेंबर जे की सूक्ष्म सिंचन उत्पादक कंपनी आहे, ठिबक सिंचनच्या कंपनी आहेत, त्यांचे जे प्रतिनिधी आहे ते ह्या कॉन्फरन्समध्ये होते। यामध्ये कोणकोणते मुद्दे डिस्कस केले ते आपण बघूया। सर्वप्रथम आहे की 2019-20 करिता पूर्वसंमती प्राप्त सर्व शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे माननीय आयुक्तांनी सांगितले। नंबर 2, 75% व 80% अनुदानासाठी आवश्यक राज्य हिस्सा अद्याप प्राप्त झाला नसला तरी सदर अनुदान देण्यास शासन बांधील राहील, यासाठी 344 कोटीची मागणी केलेली आहे। तिसरा मुद्दा आहे की 19-20 मधील ज्या प्रकरणांना पूर्वसंमती मिळाली आहे परंतु संच बसविला नाही, अशी सर्व प्रकरणांना लॉकडाऊन संपल्यानंतर संच बसविण्यासाठी ठराविक कालावधी दिला जाईल, त्यात त्यांनी संच बसून पुढील कारवाई करायची आहे। 2019-20 मधील ज्या संचांचे ऑनलाईन बिल अपलोड आहेत परंतु हार्ड कॉपी सादर नाही, त्यांना लॉकडाऊन नंतर ठराविक काळ दिला जाईल। तसेच सद्य परिस्थितीत जेथे शक्य आहे तेथे मोका तपासणी होईल। जी प्रकरणे 2019-20 मध्ये ऑनलाईन केली आहेत परंतु पूर्वसंमती प्राप्त नाही, त्यांना फंड उपलब्ध झाल्यास पुढील वर्षी कॅरी फॉरवर्ड केले जाईल, म्हणजे ते डिलीट होणार नाही। जी प्रकरणांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर काही कारणास्तव कॅन्सल झाली आहेत त्यांना मात्र साईट चालू झाल्यावर नव्याने अर्ज करावे लागेल। नंतर अंदाजे 1.48 लाख प्रकरणांना पूर्वसंमती दिल्यानंतर देखील अनुदान मिळणे बाकी आहेत, त्यासाठी रक्कम 350 कोटीची आवश्यकता भासणार आहे, ज्यामध्ये 200 कोटी केंद्र शासनाकडून ट्रेझरीमध्ये प्राप्त झाला आहे व आवश्यक राज्य हिस्सा मिळण्यासाठी या आठवड्यात प्रयत्न केले जात आहे। आज रोजी अनुदान वाटपासाठी 93 करोड केंद्र व 39 करोड राज्य असे एकूण 132 कोटी चालू आठवड्यात खर्च करण्यासाठी तयार आहेत। 2020-21 कंपनी रजिस्ट्रेशन व रिन्युअलसाठी नोटिफिकेशन काढले आहे। रिन्युअलसाठी असणाऱ्या कंपन्यांना सप्टेंबरपर्यंत एक्सटेन्शन देण्यासाठी माननीय आयुक्त तयार आहेत। तसेच ज्यांचे रजिस्ट्रेशन आहे त्यांना ते करावे लागेल। 2020 करिता PMKSY अंतर्गत 800 कोटीची मागणी आराखडा केंद्र शासनाने पाठविला आहे, म्हणजे जे नवीन जी आर येणार आहे त्यामध्ये 800 कोटीची मागणी गव्हर्नमेंटनी केंद्र शासनाकडे केलेली आहे, त्यामध्ये 400 कोटी केंद्र व 267 कोटी राज्य हिस्सा आहे। टोटल 667 कोटीचा प्लॅन दिला आहे। 12वा आहे की आपणास माहीत आहे की 2020-21 करिता विविध योजनेसाठी 67% खर्च कपात होत असताना देखील महाराष्ट्रात PMKSY योजना राबविण्यास मंजुरी मिळावी यासाठी आयुक्त राज्यस्तरावरून माननीय आयुक्त हे राज्य व केंद्राचा पाठपुरावा करीत आहेत। केंद्र शासनाकडून योजना राबविण्याबाबत व त्यावर राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल। 2020-21 किती टक्के अनुदान मिळेल याबाबत आज सांगता येत नाही, कारण की मित्र अजून जी आर आलेले नाही आहे, त्यामुळं आपण तरी सांगू शकत नाही की सबसिडी किती टक्के भेटेल। कारण बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की सबसिडी ह्यावर्षी किती टक्के राहीन काय राहीन। मागं मुख्यमंत्री साहेबबी बोलताना बोलले होते की 80% सबसिडी करू म्हणून, पण अजून केंद्राकडून काहीबी जसे नोटिफिकेशन आलेलं नाही आहे, त्यामुळे आजच्या घडी सांगता येत नाही की किती टक्के अनुदान मिळेल।
पोखरा पोखरा बाबतीत देखील वरील प्रमाणे मंजुरीसाठी प्रयत्न चालू आहेत. नाबार्डकडून आगाऊ ॲडव्हान्स पेमेंट मिळण्यासाठी आयुक्त स्तरावर काम चालू आहे. ठिबक व तुषार व फळबाग योजनासाठी अनुदानाबाबत शिफारस केली आहे. सदर मीटिंगमध्ये अनुदान अद्यायगी त्वरित करण्याचे आश्वासन माननीय संचालक फलोत्पादन व माननीय उपसंचालकासोबत माननीय आयुक्तांनी वेळ दिल्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले आणि कंपनी प्रतिनिधी हे सर्व जे तुम्हाला दिसतात इथं हे सगळे लोक त्या कॉन्फरन्समध्ये अवेलेबल होते आणि त्यांनी ही चर्चा घडून आणलेली आहे. तर याच्यावरून आपल्याला पुढचे पावलं कसे उचलायचे मित्र हो हे बऱ्याच लोकांना क्लिअर झालेलं असेल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. जय महाराष्ट्र.